कोपरगाव तालुक्यामध्ये अवैध दारू विक्री 17,000 देशी विदेशी दारू जप्त। कोपरगाव शहर पोलिसांची धडक कारवाई। कोपरगाव शहर पोलीस हद्दीतील जेवर कुंभारी व कोकमठाण शिवारात 3 वेगवेगळ्या ठिकाणी घराच्या व हॉटेलच्या आडोशाने चक्क बेकायदेशीरित्या देशी विदेशी दारू विक्री होत असल्याची घटना मंगळवार दिनांक 6 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7 ते 8:15 सुमारास उघडकीस आली आहे। विजय जगन्नाथ भाबड वय वर्ष 42 राहणार जेवर कुंभारी, योगेश आत्माराम जगताप वय वर्ष 35 पुंतांबा फाटा व ललित नंदू घोडे वय वर्ष 32 हॉटेल रानबाराच्या आडोशाला असे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या आरोपींची नावे आहेत। त्याच्याकडून 17,334 रुपये किमतीची भिंगरी संत्रा मॅकडॉल नंबर 1 देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे। पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की तालुक्यात काही ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी मंगळवार दिनांक 6 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7 ते 8:15 सुमारास कारवाई केली आहे। आज सायंकाळी साधारणतः 7:15 दरम्यान आम्हाला एक गुप्त बातमी भेटली होती। त्या बातमीदारानुसार पुंतांबा चौफुली व कोकमठाण परिसरामध्ये काही लोक बेकायदेशीररित्या दारू विकत आहेत। त्या अनुषंगाने माहिती प्राप्त झाल्यानुसार तातडीने स्टाफच्या मदतीने आम्ही त्या ठिकाणच्या भागात रवाना झालो होतो। तर पुंतांबा या चौफुली परिसरामध्ये त्या ठिकाणी हॉटेल आदेश याच्या पाठीमागे जो परिसर आहे, कारण हॉटेल तर बंद आहेत, त्या अंधाराच्या परिसरामध्ये एक व्यक्ती मिळाला आहे की ज्याच्याकडे दारूचे बॉक्स होते, भिंगरी कंपनीचे दारूचे बॉक्स होते, ते बॉक्स जप्त केलेले आहेत। त्यासोबत जेवूर कुंभारी भागातला एक किस्सा आहे, त्याच्याकडे देखील अशा अंधाराच्या आवश्यकता दारू विकणारा त्याला देखील त्यांनी ताब्यात घेतला आहे, मुद्देमाल जप्त केलेला आहे। हॉटेल रानमेवा कोकमठाण परिसर या भागात देखील आम्हाला जी माहिती मिळेल त्या ठिकाणी आम्ही सापळा लावून त्या ठिकाणी व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे। असा आज 3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही रेड करून 3 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडनं 17,334 रुपयाची दारू आम्ही जप्त केली। पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश सुरेश नवाळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शैलेंद्र ससाने व पोलीस नाईक AM दारकुंडे हे तपास करीत आहेत। S24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव।